पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्या अंतर्गत तालुक्यातील खारघर, पेंधर, कोयनावेळे, तोंडरे, ढोंगऱ्याचा पाडा, कानपोली, हरिग्राम, भंगारपाडा या ठिकाणी असलेल्या राम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत प्रभू श्री रामांचे मनोभावे दर्शन घेतले. रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचा जन्म झाला होता. रामनवमीनिमित्त पनवेलमधील ठिकठिकाणच्या प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते प्रल्हाद केणी, रायगड भूषण पंडित, उमेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष भोईर, युवा नेते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि रामभक्त उपस्थित होते.